बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा झोका कथास्तू लेखिका अपूर्वा करपेलिखित कथा एक अनमोल नजराना चुंब पावसाळ्यात खिडकीतून बाहेर पाहत गरमागरम चहाचे घुटके घेण्यात काय मजा असते कोसळणारा पाऊस कुंद वातावरण छपरावरून झाडांच्या पारावून ओघळणारा झिम्माड पाऊस खिडकीच्या तावदानावर ओळीत पुढे सरकून खाली उड्या मारणारे शर्यतीत भाग घेतलेल्या मुलांसारखे पारदर्शक थेंब बाहेरच्या खोलीत मुलांचा व आजोबांचा खेळ रंगात आलेला आजोबा इथे या आता तुमच्यावर राज्य मुलीचं दटावणं नाही नाही तू मला कुठं शोधलस ती खुर्ची पडली म्हणून कळलं तुला ही रडी आहे रडी रडी बरोबर बरं बर रुसुबाई माझ्यावर राज्य आजोबांची सपशेल माघार मनाला आतून कुठंतरी गुदगुल्या होऊ लागल्या किती लहानपणापासूनचं स्वप्न होतं हे माझं कसं आश्चर्यकारकरीत्या पूर्ण केलं हे देवानं आता बाहेरचा पाऊसही कमी झाला होता पण आठवणींचा पाऊस टप टप करत कोसळू लागला त्या दिवशी सकाळपासूनच दिवस रुसलेला सगळंच कसं विस्कटलेलं उशिरा जाग आली डबा न घेता अर्जुला शाळेत पोचवून मी ऑफिसला गेलो मिटिंग दुपारी तीन वाजता संपली फक्त डिस्कशन नो कन्क्लूजन डोकर सुद्धा भनमनायला लागलं म्हणून चहाच मागवला जेवणाची इच्छाच नव्हती ऑफिस सुटायच्या वेळी पिऊनने एक फाई फाईल आणून दिली व सांगितलं की साहेबांनी फाईल वाचून काढ म्हणून सांगितलं आहे कारण दुसऱ्या दिवशी मिटिंग परत असणार आहे मी फाईल वाचण्यात घडून गेलो शेवटी शिवानीचा माझ्या बायकोचा फोन आला अहो अर्जू अजून शाळेतच थांबली आहे तिच्या टीचरचा फोन आला आहे काय झालंय काय तुमचं वीज कोसळ्यासारखाच उठलो गाडी पळवत शाळेत गेलो मनामनाचं दप्तराचं ओझं पाठीवर लटकावून रिकामी वॉटर बॅग गळ्यात लावून शाळेच्या हॉलमध्ये बसल्या अर्जुचा राग मला पाहताच उफाळून वर आला गाडीतून उतरून हात हलवला तर तिच्या गालाच्या पुऱ्या फुगलेल्या अशावेळी काय करायचं असतं ते सवयीनं मला कळून चुकलं होतं मी सपशेल शरणागती पत्करून खालच्या पट्टीत बोललो सॉरी 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 बेटा खूप वेळ झाला तुला बाबांची खूप वाट पाहावी लागली ना सॉरी हं गाडीमध्येही तिने मौन व्रत घेतलं आणि शेवटी रागाचा पारा ओसरल्यावर आपणच बोलू लागली असे कसे हो बाबा तुम्ही सकाळी पण उशीर केलात मग आईला डबा घेऊन यावं लागलं सगळ्यांच्या आईबाबा येऊन गेले फक्त सोनिया आणि मी तिचे बाबा टूरवर गेलेत पण तिचे आजोबा आले होते न्यायला आणि ते हळूहळू चालतात ना म्हणून उशीर झाला त्यांना पण पण तुमची तर गाडी आहे मग के का केला तुम्ही उशीर तिचा बालिश प्रश्न मला का नाही इतरांसारखे आजोबा किती छान असतात आजोबा आजोबा गोष्टी सांगतात खेळतात या तिच्या प्रश्नाला मी खूप घाबरायचो असं का केलंस तू परमेश्वरा तिचा हा प्रश्न आम्हा दोघांना निरुत्तर करायचा नेहमीच शिवानीचे बाबा होते पण अर्धांगवाईने गेली पाच वर्षे अंतरुणालाच खेळलेले कधीमधी शिवानी अर्जूला घेऊन जायचे आपल्या घरी पण चेहरा वेडा वाकडा करत तिचे वडील जेव्हा ते तोंडातून आवाज काढू लागले की अर्जू खोलीबाहेर धूम ठोकत असे मी विचार करू लागलो लहानपणापासून हे सुख माझ्या वाट्याला आलं नव्हतं कळू लागलं तेव्हा वडील गेले आई दुःख पेलत माझ्यासह दिवस कंठत होती पण वडिलांचं दुःख तिने इतकं लावून घेतलं की स्वतःकडे दुर्लक्ष केलं त्यातच थंडी ताप म्हणून झाला व ते टायफॉइडवर गेलं आणि त्यातच तिचंही निधन झालं माझी रवानगी काकांकडं झाली काकांची तीन मुलं त्यात माझी भर काकांची पोस्टमनची नोकरी ते दुकानात हिशोबी लिहित असत संध्याकाळी काकीही कुठल्याशा शिंप्याकडे शे कपडे शिवायला जाऊन चार पैसे कमवायचे आम्ही मुलं आपापल्यापर्यंत स्वतःचा भार उचलायचा प्रयत्न करायचो काकींनी कधी जाच केला नाही माझा पण प्रेमही नाही दिलं लहानपणी मी खूप भित्रा होतो मित्रही नव्हते मला पण चौथीत असताना आमच्या शाळेत भद्रीसर शिकवायला आले आणि त्यांचा अंकुश माझ्या शेजारी बसायला लागला तेव्हा जी आमची जोडी जमली ती आजपर्यंत अंकुशची आई सोजवळ व मायाळू होती त्यांच्या घरी मी अभ्यासाला जाऊ लागलो त्याचे बाबा म्हणजे माझे गुरुजी व आई दोघांचाही लढा लागला जास्तीत जास्त वेळ मी त्यांच्या घरी असायचो एक छोटं आणि सुखी कुटुंब होतं ते अंकुशच्या बरोबरीनं ते माझीही काळजी करायचे प्रेम कुठूनही का होईना माझ्यावर बरंच आहे आणि यासाठीच मी मनोमन देवाचा आभारी होतो ते कुटुंब म्हणजे माझ्यासाठी वाळवंटातलं ओयासिस होतं बारावीत असताना अंकुशला वर्गातील योग्यता आवडू लागली कोणालाही आवडण्यासारखीच होती ती सुंदर हुशार हजरजबाबी खेळकर मलाही आवडायची पण अंकुशचं मन ओळखून मी माझ्या मनावर दगड ठेवला त्यांचं एकमेकाबरोबर असणं मला हळूहळू त्रास करेन असं झालं एवढंच काय तर अंकुशने घरच्यांना ही गोष्ट सांगायची जबाबदारी ही माझ्यावरच टाकली छान चाललं होतं सगळं अंकुशी आईही योगीताचं भावी सून म्हणून कौतुक करीत होती वडीलही पुढची स्वप्न रंगवत होते तिची घरी ये जा चालायची डिग्री था। झाल्यावर अंकुश सेटल झाला की लग्न करायचा बेत होता आणि तो काळा कुट्ट दिवस उगवला टी वाय जी परीक्षा देताना योगिता चक्कर येऊन पडली तिला शुद्धच ना तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आम्ही दुसऱ्या क्लासमध्ये पेपर सोडवत होतो जेव्हा ही बातमी समजली तेव्हा धावतच आम्ही हॉस्पिटल गाठलं योगिता शुद्धीवर आली होती सलाईन लावलं होतं ती पांढरी फटक पडली होती डोळे मिटून घेतले होते तरे तऱ्हेच्या टेस्ट चालू होत्या परीक्षेमुळे महिनाभर जवळजवळ आमची भेटच झाली नव्हती त्यामुळं वाटलं की परीक्षेचं टेन्शन आलं असेल पण पायाखालची जमीन सरकेल एवढा धक्का बसला ब्लड कॅन्सरचं चा निधान झालं पुढचा सगळा महिना अंकुश आईबाबा यांना सांभाळण्यातच गेला परीक्षाही कशी बशी पार पडली आम्ही दोघंही जेमतेम पास झालो तीन महिन्यात होत्याचं नव्हतं झालं होतं योगिता आम्हा सर्वांना सोडून गेली बाबा व मी आपलं दुःख जिरवत अंकुशला या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करता करता वर्ष संपलं जेम तेम मार्कानं पास झाल्यामुळं मला कंपनीत क्लार्कची नोकरी मिळाली कष्टानं प्रामाणिकपणानं वरच्या परीक्षा देत मला मोठा हुद्दा मिळाला व शहरात कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये बदली झाली अंकुश व कुटुंबाचाही संपर्क होताच आईनं मात्र अंकुशचं दुःख पाहून जे अंतरून धरलं ते निरोप घेऊनच सोडलं पुढे दोन वर्षांनी अंकुश सावरला त्यानं अर्धवट परीक्षा दिल्याने परत कॉलेज जॉईन केलं व फर्स्ट क्लासमध्ये पास झाला नंतर त्याने एक वर्षाचा डिझायनिंगचा डिप्लोमा करून चांगल्या कंपनीत नोकरी मिळवली तिथंही जीव रमेना मग त्याने आपल्या ओळखीच्या जोरावर कंपनीच्या दुबईच्या प्लांटवर जॉईन व्हायचं ठरवलं कोणत्याही परिस्थितीत अंकुशला दुबईचा जॉब करायचाच होता वडिलांनी परोपरीनं त्याला समजावलं पण तो हटूनच बसला होता इतकी वर्ष दुःख पचवण्याच्या नादात घराकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं वडलोपार्जित जुनं घर खिळखिळ झालं होतं डागडुजी करणंही शक्य नव्हतं कधी धुआधार पाऊस आला आणि घर भुईसपाट झालं तर वडिलांचं काय होईल हाही प्रश्न होताच त्यांनाही दुबईला घेऊन जायचा अंकुशचा विचार होता पण बाबांना भारतातच राहायचं होतं वृद्धाश्रमात ठेवायचा विचार केला पण स्वतःचं घर असताना अनाथ का व्हावं हा बाबांचा प्रश्न होता याच गुंत्यातून त्या दोघांचे वाद व्हायचे मला फोनवर दोघांकडूनही समाचार मिळायचा त्या दिवशी उखडलेल्या अवस्थेतच अर्जूला शांत करण्याचा प्रयत्न करून शिवानी थकली शेवटी ट्युशनला मुलं येऊ लागली तशी ती मला म्हणाली की अर्जूला बागेत घेऊन जा तिथे खेळण्यात रमेल ती मी अर्जुला घेऊन निघालो वाटेत तिने बुड्ढीका बालचा हट्ट केला नाही की आईस्क्रीमचा बोट सोडल्यावर मुलं खेळतात येतं ती हळू चालत गेली मी पेपर वाचू लागलो इतक्यात अंकुशचा फोन वाजला कधीही न सुचलेली कल्पना मला आज अचानक सुचली, सुचली। अंकुश बोलत होता व मी अर्थबोध होत नसतानाही ऐकत होतो कल्पनेला रंग रूप येत होतं घर बिल्डरला विकून बाबांना वृद्धाश्रमात ठेवायचा विचार पक्का झाला होता आश्रमात बाबांचे एक स्नेही भेटले त्यामुळे बाबा नाही लाजाने का होईना तयार झाले आहेत असं काही बाई तो बोलत होता मनात निश्चित काही ठरवून मी बाकड्यावरून उठलो जरा दमानं घे मी तिथे येतो आहे भेटीत बोलूच असं सांगून फोन बंद केला इतका वेळ डोळ्यांसमोर असली अर्जू कुठे दिसेच ना मी हक्का मारत गेलो तर ही पाठमोरी उभी काय पाहते म्हणून समोर पाहतो तो एक आजोबा आपल्या नातवाना खेळत होते हळव करणारं हे दृश्य तिच्या आजच्या जखमीवर मीठ चुळून गेलं असावं माझ्या हाताचे बोट धरून चालता चालता तिने मला नेहमीचा प्रश्न विचारला बाबा आपल्याला आजोबा का नाहीत पण आज माझ्याकडे तिच्या प्रश्नाला उत्तर होतं तिची कळी खुलवण्यासाठी मी तिला म्हणालो बाळा तुझा वाढदिवस आहे ना येत्या दोन तारखेला तर तुला मी असं गिफ्ट देणार आहे असं गिफ्ट की कोणीही आपल्या मुलाला दिलं नसेल कोणतं गिफ्ट ते मात्र सरप्राईज हं ते तुला त्याच दिवशी कळेल दोन दिवसात रजा टाकून मी निघालो वाट भरमन उत्साहानं थुई थुई नाचत होतं एक अनामिक हुरहुर दाटून आली होती एक नातं ज्यानं मला एवढी वर्षे दिलासा दिला, दिला। त्याची मला परत फेड करता येणार होती काळोख दाटलेल्या अंकुशा घरात मी तिन्ही सांजेला पोहोचलो बाबा निमूटपणे आणि ना इलाजाने तयार झाल्यामुळं खिन्न होते अंकुशही फारसा उत्साही नव्हता बाबाने मला आवडतो म्हणून झुणका केला होता जेवण वगैरे झाल्यावर मी प्रश्नालाच हात घातला माझा प्रस्ताव समोर ठेवला मुलं दत्तक घेतात तसे मला तुझे बाबा दत्तक घ्यायचे आहेत अंकुश त्यांची प्रॉपर्टी वगैरे मला काही नको आहे फक्त बाबांनी इथल्या वृद्धाश्रमात राहण्याऐवजी आमच्या घरी माझे बाबा माझ्या मुलांचे आजोबा म्हणून राहावं क्रिया प्रतिक्रिया होत राहिल्या शेवटी अर्जूचा काल घडलेला किस्सा मी सांगितला बोलणं संपेस्तवर दोघांच्याही चेहऱ्यावर उत्साह व आनंद दिसत होता दोन तीन दिवसात कायदेशीर गोष्टी झाल्या बिल्डरने अर्धे पैसे बाबांच्या नावावर बँकेमध्ये ठेवण्याचे कबूल केले उरलेली रक्कम काम चालू झाल्यावर द्यायचं कॉन्ट्रॅक्ट केला तीन दिवसांनी अंकुशला एअरपोर्टवर सोडलं त्याचे डोळे भरून आले होते प्रेमानं हात दाबत म्हणाला मला खूप रिलॅक्स वाटतंय रे हुरहुर लागून राहणार होते बाबांना न्यायला मी गाडी आणली होती त्यांचं सामान घेतलं बाकीचं सा सामान शेजाऱ्या पाजाऱ्याने तीन दिवसातच नेऊन संपवलं आम्ही बापलेक निघालो वाढदिवसाची तयारी झाली होती घरात चिल्ली पिल्ली जमली होती गोंधळ चालू होता मी आज जाऊन म्युझिक सिस्टीम बंद केली तसं मुलांची मस्ती थांबली व माझ्याकडे लक्ष केलं बाबा आले बाबा आले करत अर्जुनने मला मिठी मारली तिला उचलून मी म्हणालो आज मी एक अमूल्य असं गिफ्ट आणलं आहे ते अगोदर पाहून घे मग केक कापू मी शिवानीला डोळा मारला तिनेही हसून प्रतिसाद दिला बाबा मी मोठ्यानं म्हणालो तसे दारामागे उभे असलेले बाबा पुढे आले अर्जू हे बघ तुझे आजोबा अगदी खरे खोरे मी म्हणालो आणि घर आनंद कल्लोळात बुडून गेलं दुधात साखर विरघळल्याप्रमाणे बाबा आमच्या घरात विरघळून गेले ते असल्यामुळे कितीतरी कठीण प्रसंग अगदी हलके फुलके बनून गेले कधी मला वेळ नसला की आजोबाच अर्जुला शाळेतून घरी आणतात कधी शिवाणीच्या ट्युशनच्या मुलांचे गणित सोडवायला मदत करतात हाडांचे शिक्षक होते ना, आई ना ला ला ते आईविना वाढलेल्या शिवाणीला त्यांनी लोणच्यापासून सर्व पदार्थ शिकवले मी ट्रेनिंगला दिल्लीला गेलो तेव्हा घर निर्धास्तपणे बाबावर सोडून गेलो शिवानी दुसऱ्या वेळेला गरोदर असताना डॉक्टरांनी तिला रेस्ट घ्यायला सांगितली तेव्हा बाबाने तिला खुर्चीवर बसवलं व तू आता फक्त ऑर्डर द्यायची असं म्हणत स्वयंपाकघर हातात घेतलं मीही स्वयंपाकघरातला श्री श्रीगणेशा गिरविला बाबांबरोबर मिळून स्वयंपाक करताना खूप खूप मजा यायची अखिल झाल्यावर हॉस्पिटलमध्ये चहा जेवणाची नेआन मी आणि बाबांनी केली बाळाचे लंगोट बदलण्यापासून त्याचे दृष्ट काढण्यापर्यंत सर्व काम बाबाने हाती घेतलं मध्यंतरी अंकुश एका पंजाबी मुलीला घेऊन घरी आला इथं सिव्हिल मॅरेज केलं थोड्या दिवसांनी बाबांना घेऊन गेला पण ते तिथे रमले नाहीत प्रकृतीला पण तिथे मानवे ना त्यांना ठणठणीत झालेले बाबा तिथे लगेच आजारी पडले महिनाभरासाठी गेलेले बाबा पंधरा दिवसातच परतले आता येथे बाबांचा ग्रुप जमला आहे काही सामाजिक काही आध्यात्मिक कार्य चालू आहेत त्यांच्याशिवाय आम्हा चौघांचे पानही हलत नाही बाबा बघा ना आजोबा रडी खेळतात अखिल दिसून देखील त्याला टुप्पी देत नाहीत त्यांचीही लुटूपुटूची लढाई सोडवायला मला फ्लॅशबॅकमधून बाहेर येणं भागच आहे होय ना धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद